नमस्कार। तर आज मी पुन्हा आली आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण चिकन चिलीची रेसिपी करणार आहोत, कारण मला बरेच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला नॉनव्हेजची रेसिपी दाखवा, चिकनच्या रेसिपी दाखवा। तर आज मी तुम्हाला चिकन चिली कशी बनवायची याची रेसिपी मी आज दाखवणार आहे, माझ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीत। चला माझ्या किचनमध्ये। हे बोनलेस चिकन आणलं आहे, स्वच्छ धुतलं आणि हळद आणि मीठ लावलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा दही टाकणार आहोत, घट्ट दही। त्याच्यानंतर ही आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीरची पेस्ट आहे ती एक चमचा। हे सगळं हे लावून अर्धा तास आपण मॅरिनेशन करून ठेवायचं। हे आपलं दही आणि हिरवं वाटण सगळं लावून झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हे मालवणी मसाला, त्यात सगळे गरम मसाले आहेत, आणि हा चिकन मसाला ते पण एक चमचा घ्यायचा। आणि हे सगळं मॅरिनेशन करून अर्धा तास एक तास जेवढा तुम्ही मुरवाल तेवढी त्याला टेस्ट चांगली येते। हे करून असं ठेवून द्यायचं। असं तुम्ही फ्रीजमध्ये पण करून ठेवलात आयत्या वेळेस मुलांना करून घालू शकताय खायला। हे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना चिकन, त्याला आता आपण हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि एक चमचा मैदा घेतलाय, तो आता ह्याला लावून घेऊया। पण आपल्याला हे तळून घ्यायचेत ना। आधी लावून नाही ठेवायचं, नाहीतर मग ते एकदम नरम नरम होतात, तळायच्या वेळेस लावून घ्यायचं म्हणजे चांगले कुरकुरीत होतात ते चिकनचे पीस। कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आणि मैदा एक चमचा। असे ड्राय ड्राय झालं पाहिजे म्हणजे ते छान क्रिस्पी होतात। आपण कढई तापत ठेवली आहे, त्यात तेल टाकलंय आणि ही लोखंडाची कढई आहे। ह्या कढईमध्ये जेवढ्या आपण जेवण बनवणार तेवढं चांगलं असतं हेल्थसाठी। तेल तापलंय आता, तर आपण असे एक एक पीस तोडून घ्यायचे। तेल जास्त नाही घ्यायचं, परत तो वेज जातो, नॉनव्हेजचं तेल असतं। थोडंसं तेलामध्ये हे सगळ्याचे तळून घ्यायचे। सगळ्या बाजूने चांगले फरफूस झाले पाहिजे। आणि मॅरिनेशन करून ठेवलं ना तर चिकनला जास्त वेळ लागत नाही, शिजतं ते। म्हणून मॅरिनेशन जेवढं जास्त वेळ ठेवाल ना करून, तेवढे त्याच्यात मसाले सगळे लागतात, मुरतात त्याच्यामध्ये, आणि टेस्ट आणखी छान लागते। मॅरिनेशन करून ठेवायचं, नंतर तळायच्या वेळेस कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावायचं। खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही। आणि गॅस एकदा तेल तापलं ना तर मिडियमवरच ठेवायचं, जास्त फास्ट नाही करायचं, ते चिकटतात म्हणून असे जरा सुट्टे करायचे। खालीवर
थालीवर तो भरत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातात। आता आपण हे झाले आता काढून घेऊया। झाऱ्याने काढलं का त्याला एक्स्ट्रा काय तेल असेल ते निघून जातं खाली आणि असे सोडायचे त्याच्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा तेल पण सुट पडेल खाली आणि आपले दुसरी बॅच तळायला टाकायचे। असे घरच्या घरी केलेले चांगले हेल्दी असतात पण जास्त काळजी घेऊन केलेले असतात। ते बाहेरचं तेल कसं असेल कसं नाही आणि त्याच त्याच तेलामध्ये तळून ते लोक देतात त्यामुळे ते चांगलं नाही आहे हेल्थसाठी। म्हणून असे आपल्या मुलांसाठी चांगलं ताजं ताजं बनवायचं आणि खायला घालायचं। ते मी सगळे बोनलेसच पीस आणले होते म्हणजे कसं खाताना लहान मुलांनी जरी खाल्लं तरी काही टेन्शन नाही बोनलेस असेल तर। येतानाच सांगायचं आम्हाला बोनलेस पाहिजे म्हणून म्हणजे हड्डी वगैरे देत नाहीत ते। हे असे आपण करून घेऊया। झाले आपले चिकनचे पीस तळून। आता आपल्याला चिकन झालंय ना तर चिकन चिलीचं फोडणीचं साहित्य दाखवते मी। हे असे मोठे मोठे तुकडे करून कांदा घेतला एक स्प्रिंग ओनियन हिरवा पात आणि हे त्याचं छोटे असतात ते सफेद ते घातले बारीक चिरून। ही दोन मिरची आहे हिरवी हे चार पाच पाकळ्या लसूणच्या आहेत अर्धा इंच आलं आहे कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतली आणि ही शिमला मिरची एक आणि हा सोया सॉस आहे हा व्हिनेगर आहे अर्धा चमचा घालायचा आहे आणि हा टोमॅटो केचप आहे हे रेड चिली सॉस आहे आणि हा एक चमचा कॉर्नफ्लॉर त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हा चवीपूर्ण मीठ मीठ आपण ऑलरेडी त्या चिकनला लावलं आहे मग थोडंसं ह्याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ। कढई ठेवली गॅसवर आता हे आपल्याला पतंजली तेल टाकायचं आहे दोन चमचे सरसों का तेल ह्याच्यामध्ये बनवलेल्या रेसिपीना खूप चविष्ट लागतात म्हणून शक्यतो आपण हे कच्ची घाणीचं तेलच वापरायचं हे चांगलं असतं हेल्थसाठी। तेल आपलं तापलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये लसूण घालूया ही हिरवी मिरची आलं चांगलं परतून घ्यायचं नंतर हा कांदा घालूया पण परतून घ्यायचं नसतं जास्त शिजवायचं नाही कारण खाताना ते क्रंचीनेस राहायला पाहिजे। नंतर शिमला मिरची घालूया फास्टच ठेवायचा असं तर मोक आहे ना
या लोखंडाच्या कढईमध्ये केलेली रेसिपी एकदम मस्तच लागते चायनीज स्टाईल। आणि आपण थोडीशी ह्याच्यामध्ये अर्धा चमच काळी मिरी पावडर टाकणार आहोत। काळी मिरी ही पण हेल्थसाठी चांगली आहे, बहुगुणी आहे औषधी। काळी मिरी जेवणामध्ये जास्त वापर करा। हा बारीक चिरलेला पातीचा कांदा, पण टाकायचा हिरवा पातीचा कांदा, थोडासा वरून गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे। पातीच्या कांद्याने टेस्ट छान येते। मोनीन असेल ना भेटला कुठे तर त्याचं स्टॉक करून ठेवायचं। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा व्हिनेगर घालायचा आहे एक चमचा। एक चमचा सोया सॉस, आणि हा चिली सॉस एक चमचा। टोमॅटो सॉस एक चमचा। आणि हे आता आपण कॉर्नफ्लॉरची पेस्ट केलेली ना ती टाकूया। म्हणजे थोडस ते सगळे मसाले आहेत ना ते आपल्या चिकनच्या पीसला लागतील आणि हे चवी पुरतं। मीठ, नमक, शमक, मीठ नाही टाकलं तर कुठल्याच रेसिपीला टेस्ट नाही येणार। म्हणून मीठ पण जपून टाकायचं, जास्त पण नाही कमी पण नाही। आता आपले हे चिकनचे पीस ह्याच्यामध्ये जाणार। अर्धे हे ठेवायचे थोडेसे, कारण मुलांना थोडे असे पण खायला आवडतात। हे सगळे परतून घ्यायचे। किती सोपी आहे बघा, बाहेर आपण हे खाण्यासाठी जातो तासन तास त्याची वाट बघतो, घरच्या घरी मस्त करू शकतो। झाली आपली चिकन चिली। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल जरा ग्रेव्ही टाईप तर थोडं पाणी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट जास्त करायची, असे ड्राय ड्राय पाहिजे असेल तर कमी टाकायचं। झालं आपलं, आता आपण सर्व करूया। झाली आपली चिकन चिली रेसिपी तयार। वरून आपण आता कोथिंबीरने गार्निशिंग करूया। आणि ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून कळवा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।